ग्राम रामपूर येथे ग्रामविकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ कार्यकर्त्यांची गर्दी मंदिरात जाऊन घेतले दर्शन चिकलवाळ ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या रामपूर येथील वार्ड नंबर पाच आणि सहा मधील ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती देवी देवतांचे दर्शन घेऊन उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला रामपूर गावचे ग्रामदैवत रामलिंग हनुमान मरगुबाई देवी लक्ष्मी देवी व रेणुका देवी मंदिरात जाऊन ग्रामविकास पॅनेलच्या बॅलेट पेपरचे पूजन करून देवी देवतांचे दर्शन घेतले आरती करून विधिवत पूजा करून देवी देवतांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तर रामलिंग मंदिरासमोर ज्येष्ठ नागरिक तात्यासाहेब बंकापुरे सुनील संकपाळ महादेव जाधव महादेव मुरगुंडे आणि सूरज कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शशिकांत ांत नेसरे म्हणाले माजी खासदार प्रकाश शुक्केरी व आमदार गणेश शुक्केरी यांच्या प्रयत्नातून रामपूर गावात गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे झालेली आहेत शेतीला पाणीपुरवठा योजनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गावातील पक्की रस्ते गटार सार्वजनिक व वैयक्तिक शौचालये घरकुल योजना अशा विविध विकास कामे करून रामपूर गावात विकासाची गंगा आणली आहे ग्रामपंचायतीच्या विविध फंडातून गावात आतापर्यंतचे ग्रामपंचायत सदस्यांनी चांगल्या प्रकारे विकास साधलेला आहे त्यामुळे आता होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड नंबर पाचमधून रेखा उमेश तांदळे विश्वजित मलगोंडा पाटील यांची तर वार्ड नंबर सहा मध्ये अलका गोविंद पवार शशिकांत मारुती मदने आणि सुमित्रा अशोक मुरगुंडे या पाच उमेदवारांची ग्रामविकास पॅनेलमधून उमेदवारी अर्ज दाखल आहेत गावात झालेल्या विकासकामाचा विचार करता हे पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असून गावातील मतदारबंधूंचा ग्रामविकास पॅनेलकडे जास्त कल आहे त्यासाठी आता निवडून येणाऱ्या उमेदवारांनी देखील आतापर्यंत ज्या पद्धतीने गावात विकासकामे झालेली आहेत त्याच पद्धतीने पुढील काळात ही उर्वरित कामे करावे असे सांगून मतदारांनी ग्रामविकास पॅनेलला आपले बहुमोल मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले यावेळी ज्येष्ठ नागरिक तातासाहेब बंकापुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून मतदारांना ग्रामविकास पॅनलला निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी गावातील युवा कार्यकर्ते मतदारबंधू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते